नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हाईट गोल्ड ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या चे यूट्यूब चॅनलला मी सध्या आहे आप मी हिंगणा कवठळ या गावामध्ये आ, श्री एकनाथराव मोरखडे यांच्या शेतामध्ये आहे त्यांच्याकडे आपली बुस्टर सातशे सोळा ही व्हॅरायटी आहे व्हाईट गोल्ड पॅटर्न पद्धतीने त्यांनी ही लागवड केलेली आहे याच्यामध्ये त्यांना त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊया आणि त्यांना ही तूर कशी राहिली हे आपण त्यांच्या शेतामध्ये बघूया आपण एकनाथरावजींच्या शेतामध्ये आहे त्यांच्या शेतात तूर कशी राहिली हे आपण आता जाणून घेणार आहे तर ते आपल्याला त्यांच्या दोन शब्दांमध्ये त्यांचं त्या व्हरायटीबद्दल काय मत आहे हे आपल्याला सांगतील एकनाथरावजी आपल्याला या एक वरायटीबद्दल काय वाटतंय आहे नमस्कार मी एकनाथ माझा परिचय देतो मी एकनाथ मोरखळे राहणार हिंगणा मी बुस्टर कंपनीची सातशे सोळा ही तूर पेरलेली आहे आणि तिचा व्हाईट गोड ट्रस्टप्रमाणे मी पूर्ण तिची मशागत केली तिची सुरुवात मी पहिले सुरुवात विरळणी केली विरळणी करताबरोबर तिचा एक वेळ शेंडा खोडला नंतर दुसऱ्या वेळेस खोडली आणि तिसऱ्या वेळेस तर मला ही तूर एकदम मस्त चांगली वाटली तूर दाख तुरी दाखवा ना व्हरायटी अन्न दाखवा तर या हे जे तुरी आहे हिची जी व्हेरायटी आहे सातशे सोळा ही मला एकदमच चांगली वाटली आणि यावर्षी मी ते तीन एकर तूर पेरलेली होती तर माझा असा अंदाज आहे की मी पुढच्या वर्षी चार पाच एकर ही तूर आळवणार आहे मला इथं चांगलाच रिझल्ट येणार आहे आणि इले म्हणजे पूर्ण हे ज्या फांद्या दिसतात ह्या फांद्या चार बोटातून लागलेल्या आहेत पूर्ण जमीन जमीनपासून सोडून अपर... आणि मी हिच्या इकडचं तिकडचं तास पेरलेलं नाही माझ्यातलं हिचं इचं दोन्ही तास साईडच्या खाली ठेवल्यामुळे हिचं मशागत करायला मला सोपं गेल्यामुळे आणि कमी खर्चात मला हे पीक चांगलं उत्पन्न देऊन जाणार आहे